देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी हे देखील शिवभक्त आहेत मला आजही आठवतं दोन हजार चौदा साली ज्यावेळी त्यांची घोषणा ही भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून झाली त्यावेळी घोषणा झाल्यानंतर सर्वप्रथम ते महाराष्ट्रात आले ते रायगडावर गेले त्या ठिकाणी महाराजांसमोर नतमस्तक होऊन ध्यान केलं महाराजांकडून ऊर्जा घेतली आणि त्यानंतर संपूर्ण भारताचा प्रवास करत संपूर्ण भारतावर आणि भारतीयांच्या मनावर एक अधिराज्य स्थापन करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं मोदीजींनी केलं